नमस्कार मैत्रिणनो, धनतेरसची पूजा कशी करायची ते आपण बघणार आहोत। आधी आपण खाली लाल कापड टाकून घेतलेला आहे, समोर रांगोळी काढून घेतली आहे। त्यावर थोडे तांदूळ आणि हळद कुंकू टाकून लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असेल, धन्वंतरी देवता कुबेरची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे, नसेल तर सुपारीचे प्रतिकात्मक पण तुम्ही ठेवू शकता। आपण लाल कपड्यावर तांदूळ टाकलं, त्यावर हळदी कुंकू टाकलं, त्यावर लक्ष्मीची फोटो असेल तो फोटो ही मूर्ती ठेवूया। त्याला आपण या मूर्तीला पाण्याने छान आंघोळ घातलेली आहे, पंचामृताने छान धुवून घेतलेली आहे। गणपतीची स्थापना करूया आपण। कोणत्याही पूजेमध्ये गणपतीचं हे आधी स्थान असते। त्यानंतर आपण तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू टाकून त्यावर भगवान धन्वंतरीचे प्रतीकात्मक मूर्ती आणि भगवान कुबेराची प्रतीकात्मक मूर्ती आपण ठेवूया। तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो पण ठेवू शकता तुम्ही। आज धनतेरस आहे आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते। जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा 14 रत्ने निघाले होते, त्यातील 5वा रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी। केवळ संसारामध्ये आरोग्य असूनच उपयोग नाही, लक्ष्मी असूनच उपयोग नसतं, आरोग्यही चांगलं पाहिजे। म्हणून लक्ष्मीसोबतच धन्वंतरी देवताची आणि कुबेराची पण पूजा केली जाते। आता यावर आपण हळदी कुंकू टाकूया। लक्ष्मीला आणि कुबेराला आपण धन्याचा नैवेद्य करूया। धन्याचं खूप महत्त्व असते, सोबतच धन्वंतरी देवता आरोग्याची देवता म्हणून आरोग्याला लागणारे पाच वस्तू जसे कोरफडी कोणत्याही रोगावर चालते, आरोग्यावर चालते, तुळशी कोरफड तुळशी कडुनिंबाचे पाणी आपण धन्वंतरी देवताला अर्पण करूया। धनतेरस आहे त्यामुळे आपल्याला 13 दिवे लावायचे। आपण गणपतीला दुर्वा लाल फूल वाहून घेऊया। आपण हे ताटात 13 दिवे घेतले, याला छान वातीला लाल कुंकू लावून आपण हे 13 दिवे लावून घेऊया आणि कलशाची स्थापना करूया। कलशामध्ये पाणी, पैसा, हळदी कुंकू, एक दुर्वा, आंब्याची 5 पाने आणि नारळाची स्थापना करूया। आपण खाली तांदूळ ठेवले, आपण अशा प्रकारे आपली आंब्याची 5 पाने ठेवून कलशाची स्थापना झाली। आपल्या घरी बनलेला जोही नैवेद्य असेल यामध्ये केळीच्या पानावर आपण डाळिंब जे फळ असेल ते ठेवूया। घरी बनलेला जोही नैवेद्य असेल तो देवाला अर्पण करूया आणि पाणी फिरवून घेऊया। आज धनतेरस आहे, 13 दिवे लावतात म्हणून आपण दिव्याची पूजा करून 13 दिवे लावून घेतलेले आहे। देवाला धूप दीप आरती धूपदीप देवाला उदबत्ती वळून घेऊया। दिवा लावून घेतलेला आहे आपण, धूपदीप लावून देवाची मनोभावे पूजा करूया। सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवावं, घरी लक्ष्मीचा वास असावा आणि आरती करून देवाला नमस्कार करून घेऊया। अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झाली आहे।